मी इथं शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, आपण सगळ्यांनी त्यांना असं वंदन केलं. पण जे जे शिवाजी महाराजाला म्हणतात की आमचे आहेत, ते फक्त दोनच घोषणा देतात आणि थांबतात, जय शिवानी जय भवानी. आम्ही फक्त महाडच्या सत्याग्रहाची चर्चा करतो. बाबासाहेब कसं पाणी प्यायलं तेवढे असं चर्चा करतो. पण त्यावेळेचं संघटन कुठलं होतं, त्या संघटनाचं असं ब्रीद वाक्य काय होतं हे आम्हाला माहित आहे का? माझ्या पहिल्या सत्याग्रहाच्या लेटर हेड जे बाबासाहेबांचं आहे, त्या लेटर हेड वरती असणारी शिवाजी महाराजांचा असणारा फोटो आहे आणि त्याच्यावरती जय भवानी जय शिवाजी लिहिलेला आहे. पण त्या रयतेचं राज्य आपण ज्यावेळेस म्हणतो, महाराजांचं रयतेचं राज्य, त्यावेळेस रयतेचं राज्य काय? ते हे जय भिवानी जय शिवाजीवाले असणारे सांगणार नाहीत, कारण का त्यांना माहित आहे की ते जर पुढचं सांगायला गेले तर महाराजांनी असणाऱ्या सरदारक्या इनामदाऱ्या जागीरदाऱ्या पहिल्यांदा संपवल्या. इनामदार कोण होते माहितीये का? काय आम्हाला इतिहास माहित नाही, काही नाही. महाराजांचं नाव घ्यायचं, मोकळं व्हायचं आपलं. ही आजची जी रेव्हेन्यूची पद्धत आहे, ही रेव्हेन्यूची पद्धत महाराजांनी उभी केली महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्या काळच्या त्यांच्या राज्यामध्ये. आणि वसूल करण्यासाठी जी जुनी परंपरा होती, सरदार नेमल्या जात होते, जागीरदार नेमल्या जात होते, इनामदार नेमल्या जात होते, कुलकर्णी नेमल्या जात होते, आणि त्यांच्या मार्फत जो वसूल केला जात होता ही सगळी घराणी त्यांनी संपवली. सगळ्यांना सर्व समान केलं आणि सगळ्यांना सर्व समान करून आज जसा आपल्याला तलाठी दिसतोय, आज जसा आपल्याला असणारा या ठिकाणी तहसीलदार दिसतोय, असे अधिकारी उपस्थित केले, नेमले आणि त्या अधिकारामार्फत शेतसारा गोळा करायला सुरुवात केला. हे आपण लक्षात घ्या. आजची ही जी रेव्हेन्यूची देण आहे ही महाराजांची देण आहे. सेनेवाले ते असणारे बोलणार नाहीत का त्यांना माहिती आहे की त्यांना असणाऱ्या मग प्रस्थापित सरदार आणि इनामदार जे आमदार खासदारीच्या निमित्तानं झाले त्याच्या विरोधात बोलावं लागेल.